मॅच. एक तर तूच लेट आलीस. अरे आताच लेक्चर झालं मॅथ्सच. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही. आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी. आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा. पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाचच नाही आहे ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. तारीख पे तारीख देणारे खासदार अखेर स्वाभिमानी पुढे झुकले. स्वाभिमानीच्या ठिय्या आंदोलनाला यश. आंदोलक शेतकऱ्यांना 8 ऑगस्टच्या धनादेशाचे तहसीलदारांकडून वाटप. तासगाव आणि नागेवाडी साखर कारखान्याच्या थकीत वीज बिलासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली गेल्या 4 दिवसांपासून खासदारांच्या संपर्क कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू होते. 4 दिवसांपासून आंदोलनाची तीव्रता वाढत आहे असं दिसल्यामुळे काल खासदारांनी राजू शेट्टी यांना संपर्क करून तोडगा काढला व शेतकऱ्यांना 8 ऑगस्टच्या पुढील तारखेचे चेक देण्यात आले. यानंतर गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन स्वाभिमानीने अखेर मागे घेतले आहे. मात्र हे जर चेक बटले नाही तर पुन्हा रस्त्यावर उतरू असा इशारा देखील संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे. पाहूया काय म्हणतायत या संदर्भात महेश खराडे. खराडे व तासगाव साखर कारखान्याच्या थकीत बिलासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मंगळवार दिनांक 20 जुलै पासून खासदार संजय काका पाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं. या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दुसऱ्या टप्प्यामध्ये शहरामध्ये भीक मागण्यात आली आणि आज तिसऱ्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांनी मुंडन करून बोंब मारून निषेध केला. आणि या सर्व आंदोलनाची दखल घेऊन खासदार संजय काका पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यामध्ये चर्चा झाली आणि त्या चर्चेनुसार व्यवस्थापक आर डी पाटील आणि स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली आणि त्या चर्चेनुसार शेतकऱ्यांना पुढील तारखेचे चेक 8 ऑगस्टचे चेक त्यांनी शेतकऱ्यांना दिले आणि त्या चेकचं वाटप तहसीलदार कल्पना ढवळे मॅडम यांच्या हस्ते आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं आणि त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. खरं तर हा स्वाभिमानीच्या लढ्याचा विजय आहे. सर्व शेतकऱ्यांच्या एकजुटीचा संघर्षाचा हा विजय आहे. साखर कारखानदारांना झुकायला भाग पाडून त्यांना चेक देण्यास स्वाभिमानीच्या लढ्यामुळं भाग पडलेला आहे आणि हा शेतकऱ्यांच्या आणि स्वाभिमानीच्या सहकाऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे. संकेत पाटील, तासगाव.